काय चाललंय सासू? बसा लगे. हा हा, मम्माच्या डोक्यात घातलं, काकीच्या डोक्यात घातलंय सशान. हा, मम्माच्या डोक्यात पण घातल्या सशान. काय रोज असते रोज सशा बघ सशा रोज रोज रोहिणीच्या डोक्यात ते फुलं घातले. गोला कस करायचं तुला रे? हा मग काहीतरी. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज इथं आम्ही बनवणार एकदम खाऱ्या अशा शेंगा, खूप मस्त. चालले बॅग अडकव, कंटिन्यू पहा. कुठं चालले? इथंच आहे वे. आयुष, हा आंघोळ कधी करायची? आंघोळ खावा खावा. आंघोळ कधी करायची? आत्ता करायची. बर बर, परत तुम्ही बघचाल किती ठेवले तुम्ही. हा भरपूर करायला लागेल ना. शेंगा खाती, शेंगा खाती. आणि इथं बघू शकताय तुम्ही, माझं शेंगा चुरून घ्यायचं चालू आहेत. आणि मुलांची मध्ये लुडबुड पण चालू आहे. आणि खाऱ्या शेंगा बनवायचा होता, मग जास्त बनवायचा होता ना, म्हणून आम्ही दोघेही बसलो होतो कट करायला. आणि म्हटलं आता रोहिणी मुलांना आंघोळ वगैरे घालून घेईल, तोपर्यंत मी म्हटलं शेंग बनवते. कारण स्वयंपाक ऑलरेडी अगोदर झाला होता आमचा, आणि सकाळी मला तुम्हाला आमचा डेली रुटीन दाखवायचं होतं सगळे सोबत असतानाच. पण सकाळी काय झालंच नाही, खूप जास्त घाई झाली ना, आणि उठायला तर उशीर झाला होता. तर मी म्हटलं चला ठीक आहे, शेंग बनवायची होती. खारी शेंग खूप मस्त लागते बरं का. तर मी दाखवते तुम्हाला कशी बनवायची ती, कंटिन्यू पहा. आणि इथं बघू शकता तुम्ही, मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, कोथिंबीर घेतलेले, आणि इथं लसूणची पेस्ट बनवलेली आहे. म्हणजे लसूण बारीक केला, शेंगा सोलून घेतला होता, आणि कढीपत्ता घेतला होता, आणि इथे आपले सगळे मसाले आहेत. आणि इथं बघा, मी तीळ, जिरे आणि धने भाजून घेतलेले आहेत बघा, गरम केले थोडेसे. आणि आता इथं मी कुकर ठेवला, कुकरमध्येच बनवते. तर सगळ्यात अगोदर इथं आपला कुकर छान गरम झाला, त्याच्यामध्ये मी तेल घातलं. तेल छान कडकडीत तापलं की त्याच्यात मोहरी घातलेली मी. मोहरी छान तडतडली की जिरे घालते, कढीपत्ता आणि लवंग दालचिनीची इथं मी पूड करून ठेवली होती, तर ती थोडीशी घातली तडक्यामध्ये. कारण आपण जेव्हा खारं वांगं वगैरे असं बनवतो की नाही, तर त्यावेळेस मी वापरते नेहमी, ते खूप छान लागतं त्याचा फ्लेवर. तर त्याच्यानंतर आता मी लसूण घालून घेतला आहे. लसूण आणि कोथिंबीर बारीक केली होती ना, आलं काय वापरत नाही. इथं अर्धा चमचा हळद घातलेले, एक चमचा धनिया पावडर घातले. आणि आता इथं मी खोबरं घालते बघा. खोबरं तुम्हाला जेवढं आवडेल कमी जास्त तुम्ही करू शकताय. तर ह्याला लो फ्लेमवरती मी छान मस्त असं भाजून घेते हे बघा. तर आता ह्याच्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालते मसाला शिजण्यासाठी. आणि पाणी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची, म्हणजे मसाला छान शिजतो आणि असं तेल सुटतं. आणि इथं मी आता त्याच्यानंतर कोथिंबीर घातली, मस्त हलवून घेतली. आणि मग इथं मी आपण कट केलेल्या सगळ्या शेंगा इथं घातलेले, चवीपुरतं नमक टाकलेले. नमक मी एका चमच्याच्या वर घातलेले, कारण शेंगा भरपूर आहेत की नाही आपल्या. मग ह्याला छान मस्त मी असं परतून घेतलेलं आहे जवळून बघा. हे बघा, अगदी तोंडाला पाणी सुटण्यासारखी शेंग बनते बरं का. तर ह्याच्यासाठी लागणारा मसाला मी इथं घेतलेला मिक्सरमध्ये बघा. धने, जिरे आणि तीळ जे आपण आता भाजून घेतले होते ते मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेले, थोडेसे शेंगादाणे घेतलेले. तर हे सगळं मी मिक्सरवरती बारीक करून घेते. ह्याची आपल्याला पूर्ण बारीक अशी पावडर करायची नाही आहे, अगदी थोडंसं असं मोठं मोठंच ठेवायचं आहे बघा. मी दाखवते तुम्हाला, हे बघा इथं बघू शकताय तुम्ही, असे धने वगैरे अशा नाही का, परत दाताखाली आल्यानंतर ते खूप छान लागतात. आणि इकडं मसाला आपला बनवून घेईपर्यंत मी इथं कुकरचं झाकण बंद करून एक दोन मिनिट मी वाफलून घेतलं होतं शेंगा. तर हे बघा इथं बघू शकताय तुम्ही, आता ह्याला छान मस्त मी असं हलवून घेते. बघा तेल सुटायला लागलेलं आहे, पाणी सुटलेलं आहे नमक टाकल्यामुळं. हे बघा किती मस्त दिसतंय ना. तर ह्याच्यामध्ये मी इथं अगदी कपभर पाणी ॲड करून घेतलेलं आहे बघा. कारण आपल्याला काही रस्ता करायचा नाही ना, अशी एकदम कोरडी कोरडी शेंग बनवायची आहे मस्त अशी सुक्की, जसं अगदी आपण खारवांग बनवतो अगदी तशीच. तर हे बघा
आता ह्याच्यामध्ये जे आता आपण मिक्सरमध्ये जो मसाला बारीक करून घेतला तो मी त्याच्यामध्ये घालून घेते. बघा ते धणे वगैरे त्याचा इतका छान वास जे सुटलाय की काही विचारूच नका. आणि आता ह्याच्यामध्ये मी घालते थोडीशी कोथिंबीर आणि ह्याला छान परत मी मिक्स करून घेते. हे बघा आणि ह्याला आपल्याला एकच शिट्टी देऊन काढायचं, कारण तुम्हाला माहिती शेंगा लगेच शिजतात, पण ह्या शेंगा अगदी जास्त कोवळ्या पण नाही आहे, त्याच्यामुळे एक शिट्टी आरामात होते. जर तुमच्याकडे जास्त कोवळ्या शेंगा असतील तर तुम्ही एक शिट्टी व्हायच्या अगोदर बंद केलं तरी चालेल. तर हे बघा इथं आता मी कुकरचं झाकण लावलेलं आहे. कुकरचं आपलं शिट्टी होईपर्यंत मी आवरून घेते माझं काम बाकीचं. आणि इथं मग मध्येच आमचा गोलू येऊन जरा थोडस गप्पा मारून गेला माझ्यासोबत, पप्पी शप्पी देऊन मम्माला आय लव्ह यू वगैरे म्हणून गेला, तुम्हाला आवाज आलाच असेल. तर चला आता मजा मस्ती थोडीशी झाली, आता थोडीशी कोथिंबीर कट करते आणि कुकरची शिट्टी होईपर्यंत मी इथलं सगळं पटकन एक 5 मिनिटात आवरून घेते. आणि एक शिट्टी झाली की मग मी तुम्हाला दाखवते मी शेंगा आपली कशी बनलेली आहे. हे बघा आता झालेलंच आहे माझं काम ऑलरेडी सगळं. झालं का आयुष? कुठे गेला आयुष? पडदे लावायचे राहिलेत तसेच खुर्चीवर बघू. अयो काय लावायला आलंय बघू काय आणले. हा तुझ्या बंदूकचा आहे वे. बर बर बर. शिजलंय कसं शिजलंय? पाणी नाही ना राहिलं काय खाली? नाही नाही अंगापुरतच राहिले असं वाटलं हलवायला. होय अग हलवली तर हे होईल, एक शिट्टी दिली तरी. हा पण लय मस्त झाली, वास तर लय भारी आलाय. होय क्या ग खाऊन बघी आपल्याला. गुलाबच फुल बसत दिसतय बघ मग काय तरी वाटते. हा मग आता ती मग टोपन उघडायला पाहिजे होत पण ठीक आहे, मुरत आहे ना छान असं. आणि आता एवढा वेळ मुरलं ते अजून भारी लागलं. भारी लागल कसलं भारी दिसायला आलं तरी तर ठेवली. होय होय मामा तुमच्यासाठी सरप्राईज आहे बरं. हा मग काय रोहिणी जायची म्हणून मामांनी शेंगा काढल्या होता, त्यांना रोहिणीची तब्येत जरा खराब झाल्यामुळं जायचं कॅन्सल झालं. जास्त दगदग झाली इकडे यायचं, हिथं आल्यापासून पण आपण रोज यात्रेला जा परत मम्मीकडे जा गाडीत सगळे धावपळ धावपळ. आणि तुम्ही खूप वेळा विचारलं मला की रोहिणी प्रेग्नेंट आहे का. आजारे आणि थोडंसं वजन कमी जास्त झालं तुम्हाला माहिती आहे आपलं पोट दिसतं. असं काही नाही ते काय प्रेग्नेंट वगैरे नाही. आणि तसं कधी असेल चान्स घेतला तर आम्ही काय तुम्हाला सांगूच की शेअर करूच कारण आमच्या पण स्पेशल मेमरीज असणार ना त्याच्यासोबत. बरं बरं खाऊन बघ की आता टेस्टर अशी बी तूच असते ना. त्या धने जिरे त्याचा फ्लेवर कसा लागतोय? तिळ तिळ है ना वेगळं लागत. हा रोजच्या पेक्षा
बघितली खाऊन बघा, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि सांगा है ना कशी बनते ते, खायला कशी लागते ते. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.